नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दरवर्षी मिळतात सहा हजार रुपये या योजनेच्या लाभार्थीचे नाव आहे की नाही आपल्याला चेक करायला एकदम सोपं पद्धत आहे मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या खात्यात सहा हजार रुपये येतात की नाही तुम्हाला तुम्ही स्वतः चेक करू शकता खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो व्हिडिओ चालू करूया आपल्याला पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये या योजनेचे लाभार्थीमध्ये आपल्या गावाचे आपल्या शहराचे नाव हो आले की नाही यामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर मित्रांनो प्लीज एक छोटीशी विनंती आहे चॅनेलवर लाईक सबस्क्राईब शेअर करा तो चला हुड़े तर चला व्हिडिओ चालू करूया तर मित्रांनो खूप सोपी पद्धत आहे पी एम किसान सन्मान निधी आपण या वेबसाईट संकेतस्थळावर आहोत तर याबद्दल चेक करायला खूप सोपी पद्धत आहे आपल्या गावाचे नाव आपले हो, शहराचे नाव आपल्या हो, राज्याचे नाव हो, खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो आपल्याला प पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये भेटतात जर हे सहा हजार रुपये आपल्या खात्यात कसे येतात ते आपल्याला चेक करायचं आपल्या खात्यात आले की नाही एकदम सोपी पद्धत आहे आप 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 आपलं पण आपल्या गावचं आपलं नाव लिस्टमध्ये आलं का नाही हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो आता लिस्ट बघूया खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी डिपार्टमेंट ऑफ अग्रिकल्चर कॉपोरेशन फार्मर्स वेलफेअर मिनिस्ट्री अग्रिकल्चर ऑल इंडिया सत्यमय जयते सगळ्यात आधी आपल्याला शेतकरी मित्रांनो आपल्याला सहा हजार रुपये आले की नाही ते बघायचे बघा इथं काही गाईडलाईन दिलेली होम ॲडस द स्कीम गाईडलाईन्स पी एम किसान योजना लेटर सलकर फॅक फार्मर्स कॉलर रिपोर्ट लॉगिंग कॉन्टॅक्ट डाउनलोड के सी सी फॉर्म किसान क्रेडिट फॉर्म बी आपल्याला इथून भेटतो मित्रांनो तर सगळ्यात आधी आपल्याला फॉर्मर्स कॉर्नरवर जायचं आहे बघा तर इथं फॉर्मर कॉर्नर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय बघा या फॉर्मर कॉर्नरवर जाऊन ओके करायचं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फॉर्मर्स कॉर्नरवर गेल्यावर बघा इथे नाव दिलं होते बघा बेनिफिशरी लिस्ट तर या लिस्टवर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे मित्रांनो चला तर क्लिक करूया हे बघा मित्रांनो आता खुलं आहे बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचं पोर्टल खुलेलं आहे यामध्ये बी भरपूर माहिती आहे बघा तर तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो आज एक जून दोन हजार वीस आहे टाइम पण दाखवतो बघा सहा दोन दाखवत आहे खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो पी एम किसान योजना सन्मान निधी आपल्या खात्यात किती पैसे जमा झाले आहेत की नाही याबद्दल आपल्याला या व्हिडीओमध्ये आपलं नाव आपल्या शहराचं नाव आपल्या गावाचं नाव संपूर्ण माहिती बघू शकतं खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी डिपार्टमेंट अॅग्रिकल्चर कॉर्पोरेशन फॉर्मस अलपूर तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या खात्यात जर काही अडचण आली असेल आपले, आपले पैसे काही पडले नसेल तर इथं हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे मित्रांनो त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही बघा पी एम किसान हेल्पलाईन नंबर एक पाच पाच दोन सहा एक एक आठ शून्य शून्य एक एक पाच पाच दोन सहा हा टोल फ्री नंबर आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण आता प्रोसेस फॉलो करूया कारण आपल्या गावाचं आपल्या गा शहराचं आपलं स्वतःचं नावही या ना आहे याच्यामध्ये बघायचं आलं की नाही आपल्या शेतकरी योजनेत पी एम किसान सन्मान निधी योजनेत चला तर चालू करूया तर शेतकरी मित्रांनो खूप सोपी पद्धत आहे बघा आपल्याला यामध्ये काय चेक करायचं बघा स्टेट स्टेट म्हणजे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे आपलं महाराष्ट्र राज्य चेक करा तिथं महाराष्ट्र राज्य टाकत आहे नंबर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा जिल्हा टाकायचा आहे आपला जो बी जिल्हा असेल तो यामध्ये बरायचा आहे मग सब डिस्ट्रिक्ट टाकायचं मग ब्लॉक टाकायचं मग व्हायलाच कोणतं गाव आहे ते टाकायचं मग गेट रिपोर्ट करायचं तर तुम्हाला चला श्टेट, आ, तर लाईव्ह दाखवतो मित्रांनो भरपूर जणांना जमत नाही चला पुनी तर स्टेटस स्टेट हां इथं खूप नाव येतं आंध प्रद आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आपल्याला फक्त महाराष्ट्राची सिलेक्ट करायचं मित्रांनो हे बघा इथं महाराष्ट्र आहे याला ओके करायचं मग याच्यानंतर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट खूप आला मित्रांनो चला तर आपण इथं पुणे सिलेक्ट करूया तर सब डिस्ट्रिक्ट इथं तालुका तालुका विचारतात मित्रांनो त्याला शिरूर तालुक्या हे करूया आपल्या जवळचा ब्लॉक कोणता आहे मित्रांनो तालुका शिरूर शिरूर सिलेक्ट करूया आता शेतकरी मित्रांनो इथं व्हायलाच विचारलं आपलं गाव गावाचं नाव शिरूरमधलं विचारतील ना आता इथं अलिगाव अंबाले अहमदाबाद अन्नापूर आपटी आरमगाव बांबुसकुर भामरे ब्रंजवाडी चंदो चेन्नई चिंचोली दहिवाडी दरेकवाडी दमरी ढोंढरे दंगेवाडी असं डोंगरगाव गोलेगाव गुनाट हिवरे कंतलवाडी करंदी करडे, त्याला आपण कळडे सिलेक्ट करूया हे संपूर्ण माहिती भरल्यावर आपल्याला मित्रांनो इथं एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला फक्त गेट रिपोर्ट करायचं गेट रिपोर्ट करायचं तर बघा मित्रांनो इथं ओपन लिस्ट झालेली बघा किसानाचे नाव फॉर्मर नेम आणि जनरल नेम किती सोपी पद्धत आहे मित्रांनो अत्यंत तुम्ही घरी बसल्या बसल्या पण तुम्ही करू शकता एकदम सोपी पद्धत आहे लागेल तर शेतकरी मित्रांनो इथं लिस्ट ओपन झालेली मित्रांनो नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल एक छोटीशी विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक् नक्की दाबा आपण मित्रांनो घर बसल्या बसल्या पी एम किसान सन्मान निधी योजना जे आपल्या खात्यात पैसे पडतात ते आपण स्वतः आपले बघू शकतो आपल्या गावाचं नाव तुम्ही कुठेही असू द्या कोणत्याही तालुक्यात असू द्या कोणत्याही जिल्ह्यात असू द्या कोणत्याही गावात असू द्या तिथून बसल्या बसल्या तुम्ही बस बस हे चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्की पी एम किसान सन्मान निधीचा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला तर लाईक जरूर करा आणि आपला व्हिडिओला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र